कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी आलो आहे असुरडे निर्मलवाडीमध्ये. इथे आपला मित्र आहे संदेश धुमक, त्याचं उद्या लग्न आहे आणि आज हळदी आहे. तर आजचा व्हिडिओ स्पेशल भन्नाट हळदीचा होणार आहे, त्याचबरोबर कदाचित त्याचा आजच साखरपुडा आहे. तर आपण गावाकडे स्पेशली लग्न कशा पद्धतीने असतं हे या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हळद स्पेशली आपण आज एन्जॉय करायला आलो आहे. चला, लग्न मंडपाच्या जवळ आलो आहे. पहिलं आपण नवरदेवाला भेटूया आणि आज आता उर्वरित काय काय इकडे लग्न मंडपात काय काय गोष्टी होतील त्या सगळ्याच पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम मंडप डेकोरेशन वगैरे सगळंच रेडी झालं आहे. आपण आता आतमध्ये एंटर करतो आहे. गावाकडे लग्न असलं ना की असं ऐस पैस जागा असते बघा, जबरदस्त. आता संध्याकाळी लाईटनिंग वगैरे होईल तेव्हा आपण बघू. अरे नमस्कार, काय म्हणताय? आपला भाऊ भेटलाय आणि आपले नवरदेव. काय तयारी झाली का हळदीची? चालू आहे तयारी. अरे वा, डेकोरेशन छान सुंदर केलं आहे, जबरदस्त. चला, अजून वेळ नाही म्हणजे हळद लागली नाही ना? हा, तर लागली असती तर दिसली पण असते. काय तुझं काय नाव? सुमित मंगेशकर. मंडळी, गावाकडे लग्नकार्य म्हटलं की आहे ना, खरं तर घराच्या पाठीमागे ना जय्यत तयारी असते ती जेवणाची. आता इकडे बघा, सगळ्याच इकडचं ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी स्पेशली जेवणाची तयारी चालू आहे. बघा इकडे मसाला वाजणं, चुलीवरचं जेवण असतं, सर्रास या जेवणाला चव पण छान असते. बघा इकडे काय चवळीची भाजी आहे वाटतं आजी, है ना? अरे बघा, मसाला इकडे तयार होतो चुलीवर. हां, किती मोठ्या प्रमाणात मसाल्याची तयारी चालू आहे. खोबरंच आहे ना? चला बघा, कुठला कार्यक्रम म्हटलं ना गावाकडे की अशा महिला मंडळ एकत्र येऊन मस्तपैकी छान असं जेवण बनवतात. इकडे जेवण चालू आहे. मंडळी, जेवणाची तयारी तर चालूच आहे, पण इकडे बघा आता आहे ना, आज साखरपुडा देखील असतो नवरीच्या ठिकाणी, बरोबर ना? तर त्या ठिकाणी करडी वगैरे जातात ना मंडळी, त्याच्यासाठी पानं वगैरे बांधली चालली आहे. साखरपुड्याला ना उद्या सकाळी ना? आज साखरपुडा आहे आणि उद्या करडी. अच्छा, बरोबर. बघा किती पानं आहेत, एवढी पानं लागतात का हो? मांड भरण्यासाठी साखरपुड्याला पानं लागणार आहे 700. आणि करडीला पानं लागणार आहेत 500. बाप, 7-5 1200. 1200 पानाची ऑर्डर त्यांनी दिली नाही नवरीकडून. बापरे. आणि ते आता आम्ही एक करंडी आणली, 25 गट्टी करतोय एक एक. अच्छा, मंडळी आता ना हळदीवर जाण्यापूर्वी ना सगळ्याच आपल्या थोर माणसांना किंवा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना भेटवलं जातं. भेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे, गावकी भावकी नंतर घरातले सगळेच थोर मंडळी. चला मंडळी, संध्याकाळ झाली आणि हळदीला आता थोड्याच वेळेस सुरुवात होणार आहे भावाच्या. आणि गावाकडे हळद समारंभ म्हटला की ढोलताशा आल्याच, आणि गावाकडे पारंपरिक ढोलताशा वाजवल्या जातात. त्याच्यामध्ये वाद्यामध्ये मापाडी, लाठीकाठी असे वाद्यांचे प्रकार देखील असतात. इकडची मंडळी काय वाजवते ते ऐकूनच कळेल आपल्याला, पण हळदीला तर थोड्याच वेळा सुरुवात होईल.
करतात हा आयशी तांदूळ तांदूळ चिकटव हा चला मंडळी, भावाला तर हळद लागून झाली आहे, इकडे तर कार्यक्रम पार पडतोय, पण आहे ना आता पण आहे ना मुलीकडे जातोय, तिकडे देखील मान भरला जातो आणि तिथे देखील आहे ना एक वेगळी फॉर्मॅलिटी किंवा एक वेगळी पद्धत पार पडली जाते. तर आपण आहे ना तिकडे जातो, आपल्यासोबत भाऊ येतोय, कारण एका गावातून आपण आता दुसऱ्या गावात जातोय ना. चला मान भरत तर कसं आहे ना तो देखील आपण पाहून घेऊ. मंडळी आत्ता पण मुलीच्या घरी आलो आहोत. चला इकडे देखील काही फॉर्मॅलिटी होतील किंवा काही पद्धती होतील त्या देखील आपण पाहून घेणार. चला मंडळी, मान मानकरे आले सगळेच, आता थोड्याच वेळा त्यांना इकडे मान भरला जाईल. Now
चला मंडळी जेवायची वेळ झाली आणि गावाकडे पंक्तीत स्पेशली लग्नाच्या पंक्तीत जेवणाची मजाच काही येऊ रे. चला सुरू करा. तर मंडळी आत्ताच आहे ना साखरपुडा पार पडला. खरं तर आमच्या इकडे आहे ना हळदीच्या दिवशी जेव्हा साखरपुडा असतो किंवा लग्नाच्या अगोदर साखरपुडा असतो ना तेव्हा घरातलेच काही किंवा वाडीतले किंवा भावकीतले मंडळी थोर मंडळी येतात आणि ह्या साखरपुड्याला काही दागिना किंवा मग अंगठी वगैरे वापर करतात. बरं घरातलं कोणतरी मोठा माणूस येतो तर नवऱ्या मुलाला हळद लागलेली असते त्याच्यामुळे ही पूर्वीपर चालत आलेली पद्धत आहे. घरातलाच कोणतरी थोरला माणूस मुलीला अंगठी किंवा मग कुठला तरी दागिना गिफ्ट करतो किंवा देतो. सो मांड वगैरे भरला गेला आणि जुन्या पद्धतीची आपल्याला गाणी देखील ऐकता आली. बरं इकडे पण आपण शूट करतोय आणि बरं नवरदेवाकडे देखील शूट करतोय. तर आता आपण कुशिवडे गावात आलो आणि परत एकदा आपल्याला निर्मलवाडी सावर्डे निर्मलवाडीत जायचं आहे. तो आपल्याबरोबर हा भाऊ आहे त्याच्यामुळे पॉसिबल होत आहे. आज आहे दुसरा दिवस नवरी मुलगीचं त्याच वेळात लग्न लागणार आहे. फोटोग्राफर बंधू आहेत इकडे त्यांच्यासोबतच आपण उभे राहून हे सगळे शूट करणार आहे. सो गुळ पाणी वगैरे देण्याची जुनी पद्धत आहे ना ते देखील आपल्याला इकडे पाहायला मिळाली. एवढाच वेळात आता ना शुभमुहूर्त जवळ येतो तर लग्न लागणारच आहे. ते देखील आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो कारण रात्री जागरण झालं 3 वाजले 3-4 वाजले उठायला लेट झालं त्याच्यामुळे सकाळच्या विधी काय तुम्हाला दाखवता आलं पण आता लग्न मात्र दाखवणार आहे. चला नवरी मुलगी तर आली आता आपण गुळ घेऊया. बघा जुनी पद्धत आहे पाहुणे मंडळींना गुळ द्यायची. तुम्ही पण घ्या. चला मंडळी लग्न मुहूर्त जवळ आला ना की सगळ्यांची धावपळ होते. बघा सगळीच गडबड तयारी चालली आहे. मंगळस्थक ज्याला कोणाला म्हणायचं असेल त्याने पुढे माईक वरती येऊन मंगळस्थक म्हणा. सदा प्रेमान शुभ मंगल
आत्ताच लग्न कार्य पार पडले आणि आता फोटोग्राफी आणि इतर काही गोष्टी फॉर्मॅलिटीज किंवा काय परंपरा आहेत त्या पार पडतील आहे का? हे बघा मुलीकडचे सगळे नमस्कार मंडळी, गावाकडची माणसं आहेत. आपण चहा पाण्याचा व्हिडिओ केलेला, इव्हन काल पण गेलो ना, सगळ्यांची भेट झाली. जाऊया कधीतरी. आता कुठली वाडी तुझी? डिके वाडी, कुशवरी डिके वाडी. चला मंडळी, लग्न खूप पार पडलंय. आपण पंक्तीमध्ये जेवायला नवीन नवीन मित्र झाले. या मंडळी जेवायला प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल.